भद्रावती हत्या मामले में शामिल आरोपियों का पर्दाफाश करने स्थानीय पुलिस शाखा व साइबर सेल को सफलता मिली। एक महिला विधि संघर्षग्रस्त बालक को हिरासत में लिया गया। बीते दिनों भद्रावती में युवती की संदिग्ध अवस्था में लाश पाई गई थी। इस दर्दनाक घटना से आरोपी का पता लगाना पुलिस के सामने एक आह्वान था। पुलिस का जांच कार्य शुरू ही था। इस जांच दौरान आखिरकार मृतक युवती की पहचान प्राप्त करने स्थानीय गुन्हे शाखा और साइबर सेल को सफलता मिली। उक्त हत्या के आरोपी को तलाश करने के आदेश पुलिस अधीक्षक अरविंद सालवे ने स्थानीय गुन्हे शाखा के पुलिस निरीक्षक बाला साहेब खाड़े इन्हें दिए, जिससे स्थानीय गुन्हा शाखा के सहायक पुलिस निरीक्षक जितेंद्र बोबड़े, सहायक पुलिस निरीक्षक संदीप कापड़े, पुलिस उप निरीक्षक अतुल कावड़े व स्थानीय गुन्हे शाखा के बी समलदार ने 3 अलग अलग पथक तैयार किए। पुलिस अधीक्षक और अपर पुलिस अधीक्षक इनके मार्गदर्शन में साथ ही साइबर सेल की सहायता से जांच कार्य शुरू किया। आखिरकार इस हत्या के पीछे के आरोपी का स्थानीय गुन्हे शाखा व साइबर सेल ने पर्दाफाश किया। स्थानीय गुन्हा शाखा के सभी अधिकारी व कर्मचारी साथ ही साइबर सेल चंद्रपुर ने गुन्हे की तांत्रिक जांच की। उक्त तांत्रिक जांच के आधार पर उक्त गुन्हे के मुख्य सूत्रधार एक महिला और विधि संघर्षग्रस्त बालक से पूछताछ कर उन्हें हिरासत में लिया गया। विधि संघर्षग्रस्त बालक ने बताया कि वह मृतक युवती उसकी रूममेट थी, लेकिन कुछ दिनों से उनका विवाद शुरू था। तभी उसने उसे जान से मारने का निश्चय किया और योजना बनाई और इसी के तहत इस दर्दनाक घटना को अंजाम दिया। उक्त कामगिरी पुलिस अधीक्षक अरविंद सालवे, अपर पुलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी इनके मार्गदर्शन में स्थानीय गुन्हे शाखा के पुलिस निरीक्षक बाला साहेब खाड़े, सहायक पुलिस निरीक्षक जितेंद्र बोबड़े, सहायक पुलिस निरीक्षक संदीप कापड़े, पुलिस उप निरीक्षक अतुल कावड़े, सहायक फौजदार राजेंद्र खनके, पुलिस हवालदार संजय अतकुलवार, पुलिस कांस्टेबल सतीश बघमारे, पुलिस कांस्टेबल गणेश भोयर, अनूप डांगे, मिलिंद जांभुड़े, संदीप मुड़े, प्रशांत नागोसे, साथ ही साइबर सेल के पुलिस हवालदार मुजावर अली, वैभव पत्तीवार, राहुल पोंदे, भास्कर चिंचवलकर, संतोष पानघाटे, उमेश रोड़े ने की। घटना संदर्भ में जानकारी जिला पुलिस अधीक्षक अरविंद सालवे ने दी। सदर प्रकरण 4 तारखेला सकाळी उघडकीस आलं होतं। त्यानंतर आम्ही पोलीस स्टेशन, उप विभागाचे जवळपास 5 टीम आणि एनसीबीचे 3 टीम अशा आम्ही जवळपास 8 टीम तयार करण्यात आली होत्या। मी आणि आमचे अडिशनल एसपी आणि दोघं कंटिन्यूच्या मागं लागलेलो होतो आणि आयजीसरांनी महत्त्वाच्या सूचना दिल्या होत्या। याच्यामध्ये आमच्या सर्व टीम काही टेक्निकल असिस्टन्स ह्याच्या आणि गोपनीय माहिती त्याच्या आधारे आम्ही सर्वप्रथम ती मृतकची ओळख पटवून घेतली आणि तिच्या आईवडिलांना त्यासंबंधी माहिती देऊन ती ओळख पक्की केली। त्यानंतर आम्ही यासंबंधीचा अधिक तपास करू। या खुनासंबंधी एक विधी संघर्ष मालिका या ताब्यात घेतलेला आहे आणि यामध्ये अधिक तपास पोलीस स्टेशन भद्रावतीने करत आहे। जो आम्ही आम्हाला कारण समजलेलं आहे त्याच्यामध्ये विधी संघर्ष बालिका आणि मृत या एकत्र राहत होत्या आणि त्यावेळेस त्या दोघांमध्ये काही गोष्टीवरून वादविवाद सुरू झालेला होता आणि त्यातूनच हा खून करण्यात आला। साथ ही इस घटना संदर्भ में जानकारी स्थानिक गुन्हा शाखा के पुलिस निरीक्षक बाला साहेब खाड़े ने दी। आता प्रेस कॉन्फरन्स मध्ये माननीय एसपी सरांनी आपल्याला सर्व सविस्तर माहिती दिलेली आहे। आपण बोलताय तर आपण माहिती देतो मी आपल्याला। ह्या घटनेमध्ये एक महिलेला निर्जन स्थळी घेऊन जाऊन तिचा खून करून तिचा एक ओळख पटू नये म्हणून तिचा मुंडका कापून तसेच तिला विवस्त्र करून कपडे सुद्धा घेऊन पुरावा नष्ट करण्याचं काम आरोपितांनी केलेलं आहे आणि या घटनेचं गांभीर्य बघून माननीय एस पी सर, माननीय अडिशनल सरांनी कुठल्याही परिस्थितीत मृत महिलेची ओळख पटली पाहिजे आणि खुनाचा छडा लागला पाहिजे अशी जबाबदारी एल सी बीवर टाकली होती। त्यानुसार आम्ही त्याचं चॅलेंज स्वीकारलं आणि आम्ही एल सी बीचे ए पी आय बोबडे साहेब आहेत, ए पी आय संदीप कापडे आहेत, पी एस आय अतुल कावळे आहेत, यांनी अहोरात्र याच्यावरती सायबरच्या मध्ये त्यांनी मेहनत घेतली, आमच्या सर्व टीमनी मेहनत घेतली। प्रथम आमच्यासमोर हा प्रश्न होता की ओळख पटवणं, कारण ओळख पटल्याशिवाय पुढच्या आरोपीचा शोध लागणं थोडं मुश्किल होतं आणि ह्या ओळख पटवण्यामध्ये आम्ही पहिले यशस्वी झालो आणि त्याच्यानुसार आम्ही तांत्रिक तपास केला आणि आरोपितांनी जे टेक्निक वापरलं होतं मर्डर करण्यासाठी त्याच्याही पुढे जाऊन आम्ही तपास केला आणि हा आम्ही गुन्हा उघड केलेला आहे। बाकी सविस्तर माहिती तर आपल्याला दिलीच आहे, परंतु माझ्या सर्व अधिकाऱ्यांनी खूप अहोरात्र मेहनत करून हे आम्ही गुन्हा उघड केलेला आहे।